दिल्ली विद्यापीठ अंतर्गत वादग्रस्त कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. या कार्यक्रमात होणाऱ्या वादग्रस्त भाषणास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विरोध करण्यात आला. त्यामुळे आयोजक असलेल्या डाव्या विद्यार्थी संघटना आणि अवाविपच्या कार्यकर्त्यांना हाणामारी झाली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पनवेल शाखेकडून या घटनेचा सोमवारी तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. पनवेल येथील शिवाजी चौकामध्ये करण्यात आलेल्या या निषेधावेळी अभाविपचे रायगड जिल्हा संयोजक मयुरेश नेतकर, महाविद्यालयीन प्रमुख राज सोष्टे यांच्यासह अभाविपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डाव्या चळवळीशी संलग्न असलेल्या विद्यार्थी संघटनांचा AIS गो बॅक, SFI गो बॅक या घोषणा देत निषेध करण्यात आला. आम्ही विद्यार्थी असून राष्ट्रवादी आहोत, त्यामुळे आम्ही अभाविपचे समर्थन करतो अशा स्वरूपाचे फलक घेऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. आमचा या सगळ्या कम्युनिस्ट लोकांसाठी आणि वेगवेगळ्या या ISI SFI घाणेरड्या देशद्रोही विद्यार्थ्यांच्यामध्ये घुसलेल्या घाणेरड्या लोकांचा हा निषेध आहे. या देशात आलेल्या कन्हैया कुमार सारख्या आणि या उमर खलीद या त्यांच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे आहेत. अशा घाणेरड्या प्रवृत्तीच्या लोकांचे वेगवेगळ्या JNU सोडून जिथे ते शिकतात तिथं त्यांना अकादीला शिकायचा तिथे सोडून दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते त्यांचा प्रचार प्रसार करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी ते स्वतःचे भाषणं लावतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा देशद्रोह त्यांचा दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करतात. सर्वांनाच माहिती आहे की ह्या कम्युनिस्ट लोकांचं जो विचारधारा आहे ती या भारत देशाचा अखंडपणा घालवून वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये या भारत देशाला तोडायचं आहे. एक वेगळ्या प्रकारचं हे आंदोलन छेडलेलं त्यांनी जे आहे. आझादी मागतात हे लोक, काश्मीरची आझादी पाहिजे यांना. वेगवेगळ्या गावांची नावं घेऊन जे या भारताचे विभिन्न प्रदेश आहेत त्या विभिन्न प्रदेशांना वेगळे करण्याचे प्रयत्न हे लोक चालवतात. पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी देशासाठी गेली 68 वर्ष काम करते, ही परिषद कधीच यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचू देणार नाही. आणि जेवढा हवा तेवढा वेगळ्या प्रकारचा निषेध आणि जेवढा त्यांचा आम्ही जेवढा निषेध करू तेवढा त्यांचा कमी आहे. आणि हे आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते नेहमी करत राहू.